माझं नाव ज्ञानेश्वर वसंत पवार, राहणार पिंपळखुटा तालुका बारिष्ठाकी जिल्हा अकोला। मी खरीप हंगाम वीज प्रक्रिया प्रदान 2022 मध्ये भाग घेतला होता, त्यासाठी मी तुम्हाला सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो। सोयाबीनला आपण पहिले रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे, त्यानंतर बॉयलर बीज प्रक्रिया करणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला याची सर्व माहिती सांगतो। बॉयलर 1 किलो सोयाबीनसाठी 25 मिली वापरायचं आहे, ते कसं वापरायचं ते आपण बघू। हे बघा, बीज प्रक्रिया आपल्याला पेरणीच्या 2-3 घंटे पहिले करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे बीज प्रक्रिया पेरून घ्यायची आहे। प्रक्रिया केल्यानंतर जमीन शेण वाढते आणि पांढऱ्या मुळीच्या संख्येमध्ये वाढ होते। शेतकरी बांधवांना हे जी इच्छा आहे की बीज प्रक्रिया केल्यानंतर सगळ्यांनी पेरणी करायची।